वाळूज औद्योगिक क्षेत्रातील रांजणगाव शेणपुंजी येथील दत्तनगर फाट्याजवळ असलेल्या गणेशनगर येथे माहेरून 5 लाख रुपये आणत नसल्याने सुनेचा गाळा दाबून तिची हत्या केल्याची घटना सकाळी उघडकीस आली आहे. सुनीता मदन बेडवाल असं मयत महिलेचं नाव असून पती मदन बाबूसिंग बेडवाल, सासू रुक्मणीबाई बाबूसिंग बेडवाल, सासरा बाबूसिंग बेडवाल, दीर रामेश्वर बाबूसिंग बेडवाल हे सर्व राहणार गणेशनगर दत्तनगर फाटा रांजणगाव शेणपुंजी असं आरोपीचं नाव आहे. यातील आरोपींनी मयत सुनीता बेडवाल ही तिच्या आई वडिलांकडून 5 लाख रुपये आणत नसल्याने तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करून मारहाण करत तिचा गळा दाबून खून केल्याची फिर्याद संजय श्यामसिंग मेहर राहणार लाखेगाव पैठण यांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी सहाय्यक पोलीस आयुक्त महेंद्र देशमुख, MIDC वाळूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्णचंद्र शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गौतम वाबळे, पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे, सचिन पागोटे, शिवाजी घोरपडे, अशोक इंगोले, अंमलदार सुखदेव कोल्हे, योगेश शेळके, विक्रम वाघ, राजेंद्र उदे, सुरेश ताराव, प्रशांत सोनवणे, रोहित छिंदळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेतील 4 आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस करत आहेत.